आपला 10 आमदारांचा गट असून मिळून निर्णय घेणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. सभी लोग हमारे पूरे ग्रुप के लोग है, 10 आमदार है, वो बैठ के निर्णय लेंगे और हो जाएगा. क्या कोई बातचीत चल रही है बीजेपी? चल रही है. आप बीजेपी ज्वाइन करने वाले हैं? कर रहे की नहीं? आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, एक मोठी राजकीय घडामोड पुढच्या काही दिवसामध्ये बघायला मिळू शकते राज्यामध्ये असं चित्र आहे. काय काय शक्यता आहेत? काँग्रेसला कशा प्रकारे खिंडार पडू शकतं? अमोल, आधीच लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने काँग्रेसचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झालेलं आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मनोबलही खचलेलं आहे. आणि अशामध्ये काँग्रेसला आणखीन खिंडार पडली तर काँग्रेस आणखी हतबल होईल. आणि विधानसभा निवडणूक जी 3 महिन्यावर आहे, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स आहे, कामगिरी आहे, त्याच्यावर याचा परिणाम होईल ही शक्यता लक्षात घेऊनच भाजपने हे सगळं जाळं आखलं आहे असं म्हणावं लागेल. आणि विखे पाटील भाजपत येणार तर त्यांच्याबरोबर काही आमदार आले, काँग्रेसला खिंडार पडून ही आमदार जर भाजपत प्रवेश केला या आमदारांनी, तर निश्चितच त्याचा भाजपला फायदा होईल आणि काँग्रेसला मोठं नुकसान होईल. आणि आपल्या विजयाचा मार्ग आणखीन सुकर भाजपा 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये करेल, जी 3 महिन्यांवरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होते. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार हे कसे गळायला लागतील या दृष्टीने हा प्रयत्न आहे. आणि आपण बघितलं की गेले काही दिवस काही आमदार सातत्याने भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, काँग्रेसमधले आमदार, त्याचबरोबर विखे पाटलांच्या भेटी घेत आहेत. आज विखे पाटलांना जवळपास 6 आमदार भेटले काँग्रेसमधले, आणि 6 आमदार आता भाजपात जाणार की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. निश्चितच हे आमदार विखेंना भेटले त्याच्यामागे भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा हे कारण असणारच, कारण ज्यावेळी विखेंनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिलेली आणि आज ते आमदारकीचा राजीनामा देत आहेत हे सर्वश्रुत असताना त्यांना जाऊन काही आमदार भेटतात काँग्रेसमधले, याचा अर्थ त्या आमदारांची दिशा कदाचित स्पष्ट झालेली आहे. आता केवळ कुठल्या अटी आणि शर्तींवर आपण भाजपमध्ये प्रवेश करायचा हाच विषय कदाचित बाकी असेल. आणि प्रामुख्याने आपण बघितलं तर आमदारांना प्रवेश देण्याची भाजप शक्यता आहे, कारण त्या ठिकाणी 2014 मोदी लाटेतही हे आमदार निवडून आलेले आहेत, कारण काँग्रेसची एकदम वाईट अवस्था विधानसभा निवडणुकीच्या झाली, 2014 विधानसभा निवडणुकीत झाली होती, आणि त्या लाटेतसुद्धा हे आमदार निवडून आले, त्यामुळे ते आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीने उभे आहेत. आणि त्यामुळेच असे आमदार फोडले तर भाजपचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीनेच हे सगळं षडयंत्र जे आहे, हे सगळं जाळं जे आहे, षडयंत्र म्हणता येणार नाही, हे सगळं जाळं जे आहे भाजपने आखलं असं म्हणावं लागेल. आणि प्रामुख्याने काँग्रेस आणखीन हतबल करायची, त्यांचे जास्तीत जास्त आमदार फोडून याच दृष्टीने ही रणनीती दिसते. आणि विखे पाटील जे भाजपच्या गळाला यापूर्वीच लागले आहेत, त्यांची मतं त्याच्यासाठी घेतली जाते. आणि बघितलं आज आपण विखेंच्या घरी जी बैठक झाली, त्या बैठकीला हे काँग्रेसचे 6 ते 7 आमदार उपस्थित होते, आणि त्यामुळेच त्यांची चर्चा सुरू झाली की भाजपमध्ये प्रवेश करतील. अमोल, निश्चितपणे यातले नेमके कुठले आमदार आता भाजपच्या गळाला लागतात आणि हे सगळे विखेंसोबतच प्रवेश करतात का, हे बघणं देखील आता महत्त्वाचं असेल. धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल.